नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आणि उद्या गुरुपुशा अमृत योगावर आंब्याच्या पानाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही थी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरात बाजूने पैसा येईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो हा उपाय आपल्याला करायचा आहे दिव्यांचा सण अर्थात दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले असून त्याची तयारी आज बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे आपली देखील दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे तर आपली सुरुवात ही नवरात्रीपासून झाली आहे पण सर्वात मोठा आणि शुभ मुहूर्त चोवीस ऑक्टोंबरला येणार आहे कारण या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असेल तर पंचांगानुसार गुरुपुष्य अमृत योग हा कधी तयार होतो जेव्हा नक्षत्र आणि राशींचे अनेक योग संयोग तयार होतात तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला पुष्य योग होत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारचा दिवस जेव्हा गुरुपुष्य नक्षत्रात येतो तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो तर गुरु ज्योतिषशास्त्रामध्ये पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग असं म्हटलं जातं असे मानले जाते की या नक्षत्रात जेव्हा तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी करता तेव्हा ती तुमच्यासाठी शुभ असते आणि तुम्हाला आशीर्वाद देते तसेच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते त्यासाठी आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावर काही वस्तू या खरेदी करायच्या आहेत घर प्लॉट शेतजमीन आणि व्यावसायिक मालमत्ता नवीन व्यवसायाची सुरुवात दिवाळीपूर्वी सोने चांदी हिरे प्लॉट दागिने खरेदी करू शकतात याशिवाय तुम्ही दुचाकी चार चाकी टी व्ही फ्रीज अशा वस्तू आहे तर गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही खरेदी करू शकतात तर गुरुपुष्य अमृत योगावरती अशा वस्तू खरेदी करायच्या आहे आणि आपल्याला असा हा एक उपाय आहे तो आंब्याच्या पानांचा उपाय नक्की आपल्याला करायचा आहे कारण की आपण काही या विशेष स्थितीला काही उपाय जर केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी येणाऱ्या पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आहे तर आपल्याला पुष्य नक्षत्र अशा काही वस्तू आहे त्याची खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपण जे काही गोष्टी जर केल्या पुष्य नक्षत्रामध्ये तर त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते पुष्य नक्षत्र म्हणजे गुरुपुष्य अमृत योग खूप शुभ मानला जातो या दिवशी नवीन व्यवसाय आपण सुरुवात करू शकतो या दिवशी चांदीच्या चौकोनी तुकडा खरेदी करू शकतो किंवा आपण पूजेला लागणारे साहित्य खरेदी करू शकतो आर्थिक संकटे दूर होतात या संयोगात सोन्याच्या छोट्याशा आपण दागिने खरेदी करू शकतो कुणाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी गाईला गुळ खाऊ घाला असे केल्याने आर्थिक लाभ प्राप्त होतं गुरुपुष्य अमृत नक्षत्राच्या दिवशी जमीन घर दुकाने देखील तुम्ही खरेदी करायचे आहे लहान मुलांसाठी उपयुक्त संस्कार आपण पुस्तकं देखील खरेदी करू शकतो या दिवशी आपण शंख देखील खरेदी करून आणू शकतो या दिवशी आपल्या दुकानात दक्षिणवर्त शंख जो आपण खरेदी करून आणून ठेवला तर आपले व्यवसायाचे लाभ होते या दिवशी लहान मुलांना गुरुकुल अभ्यासिकांचे आप आपण पाठवले हो तरी अत्यंत शुभ असे मानले जाते तर बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती येऊ नये किंवा आपल्या घरामध्ये सतत माता लक्ष्मीने वास करावा प्रसन्न वातावरण राहू राहिला पाहिजे यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आपल्याला टाकायची आहे काळे ती टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे देवपूजा वगैरे करायचं आहे दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे हादीच्या पा आपल्याला ले हादीचं लेप पण हे उंबरठ्यावर करायचं आहे त्याचप्रमाणे अंगणामध्ये रांगोळी काढण्याअोगर हळदीच्या पाण्याचा सडा टाकलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल त्यासाठी हद्दीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला काय करायचं आहे गुरुपुरुषामृत योगावर आपल्याला घरातली देवपूजा वगैरे आटपून घ्यायची भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह गुरुग्रह गुरु 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 कमजोर असेल तर आंघोळ पाण्यामध्ये चिमूटभर हात टाकून आपल्या आंघोळ करायला विसरायचे नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला काय करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर आंब्याचे चांगले अकरा पानं किंवा सात पानं एकवीस पानं आणायचे आहे स्वच्छ गंगाजलाने किंवा आपल्याला ते पानं शुद्ध पाण्याने धुऊन घ्यायचे आहे धुऊन घेतल्यानंतर आपल्याला एखाद्याच देवघरासमोर चौरंगावर किंवा पाटावर हे पानं ठेवायचे आहे पानं ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या पानांना हळदी टिपके आपल्याला द्यायचे आहे किंवा चंदन असेल तर तुम्ही पाण्यामध्ये किंवा गंगाजलमध्ये किंवा तुपामध्ये हे चंदन मिक्स करून आपल्याला हे टिपके आहे तर ते पानावर द्यायचे आहे तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे बघा तुम्ही चंदन हे तुपामध्ये मिक्स करून किंवा कुंकू हळद मिक्स करून तुम्ही हे टिपके त्या पानांवर द्यायचे आहे आणि जो कलवा असतो त्या कलव्याला आपल्याला हे पानं बांधून त्याचं तोरण करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे आशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरातली नकारात्मकता हे दूर होते आपले मुलांची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते घरात बाजूने पैसे येऊ लागतो घरातल्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर हा उपाय इतर कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल अनेक संकट अडचणी ही देखील दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण व्हायला मदत होते त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगा दिवशी आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करा तर हा उपाय केल्याने घरात जी काही अलक्ष्मी असते ती निघून जाते आणि लक्ष्मी, लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि जी नकारात्मकता वाईट शक्ती असते ती देखील घरातून दूर होते आणि माता लक्ष्मी ज्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आकर्षित असते त्या घरामध्ये आवर्जून येते त्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानाचा उपाय नक्की करा आणि आपल्याला सकाळी आपल्या देवघरामध्ये तेलाचा तुपाचा दोन दिवे लावायचे आहे कारण की तूप हे माता लक्ष्मीला प्रिय आहे तुम्ही आंघोळ केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान केले तरी चालेल कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तुमच्या घरामध्ये जर का कोणत्या वस्तू नसेल तर गुरुपुष्य अमृत योगावर तुम्ही खरेदी करू शकता कवड्या किंवा श्रीयंत्र कमळघंटेची माळ किंवा इतर कोणत्या वस्तू नसेल म्हणजे शंख नसेल तो देखील तुम्ही गुरुपुष अमृत योगावर खरेदी करायचा आहे तर अशा ह्या गोष्टी तुम्हाला करायचे आहे आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ज्यावेळेस हे तोरण सुकेल त्यावेळेस आपल्याला हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून काढून वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखादं झाड असेल तिथे झाडाखाली टाका म्हणजे त्याचं खत होईल जाईल इकडे तिकडे आपल्याला हा तोरण आहे तर ते फेकून द्यायचं नाही घरात बाजूने पैसा येऊ लागेल की ती कठीण्यातील कठीणीची आहे तर ती पूर्ण व्हायला मदत होईल त्यामुळे गुरुवारी उद्या गुरुपुष्यामृत योगावरती हा आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद